हॅलो गाईज, मी तुमच्या सर्वांचा लाडका ओंकार माडिक घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आमच्या मंदिराची इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे, तेथे विठ्ठलाची पालखी येते. तर ती पालखी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे उपासाचे पदार्थ व लहान पोरांसाठी सरबत वगैरे नाही का असं वाटप करतो. तर ती पालखी आल्याच्या नंतर तुम्हाला मी सगळं दाखवतोच, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करा. तर जाऊया आपण आता मंदिराची इथे. मंदिराची इथे कसं वातावरण आहे ते सगळं बघूया आणि पालखी 4 वाजेपर्यंत येऊन जाईल, कारण दरवर्षीचा टाईम असतो 4 वाजेपर्यंत. आणि गेल्या वर्षी आपलं व्लॉगिंग चॅनल नव्हतं, यावर्षी व्लॉगिंग चॅनल आहे. तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे कसं असतं कसं नाही. तर मी आज रिंग लाईट लावलेली आहे. तर काय बोलू काय समजत नाही, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. तर आपण जाऊया आता वरती मंदिराची इथे आणि तिथेच तुम्हाला भेटूया. त्याला ब्लर वाटतो. तर आता आपण जाऊया वरती आणि तिथे तुम्हाला जाऊन सगळं दाखवतो. तोपर्यंत एक सिनेमॅटिक शॉट फोन जाऊ द्या आपल्याला. घरातच कारावास सोसलार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीस. या भांड्यामध्ये केळी काढून घेतलेली आहे सगळी. इथे उकडलेले शेंगदाणे आहेत जे माळकरी लोकांसाठी, आणि इकडे वेफर सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतले, प्लेटा वगैरे सुटसुट्या करून घेतल्यात. आणि तर आता पालखी आलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. थांबा 2 मिनटं, मंदिराच्या गेटवर आहे तुम्हाला. दहा दिशांचा तुरुंग वाळ
विठ्ठल जीव झाला कसा विसरूप दाव विठ्ठल कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन सारे निवारून मग पंढरी समी जाईन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन तर भावाने तुम्ही बघितले असेल ही कशी होती पालखी. तर आता आपण जाऊया. माझा एक मित्र आहे, तुम्ही ओळखत असेल त्याला, तुम्हाला दाखवेल. तर तो बसला आहे केस कापायला. तर आता आपण जाऊया तिकडे. चला झाडे आणता बसला केस कापायला. आमची जाडी आहे, या जाडीची केस कशी चालली आहेत तुम्ही बघू शकता. या जाड्याला आपण मारूया, मजबूत मजबूत मारूया. जाड्याचा मोबाईलवर मेसेज आला अशा प्रकारे. बघा मारलं मी शेवटी. माझी बायको गल्ले में रिंग लाइट है. अरे हमारा जाड़े इधर बैठे है, बाल काटने वाले. जाड़े के बाल देखो, ये हमारे भाई 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 इज्जत काट मतलब सलूनचे चालक मालक ओनर. पहिलं नाही बोलून इज्जत काढली आणि नंतर इज्जत देतोय. तर बघा हे आमचे एक मिनिट. हे आमचे झाड्या किती उज जातात. 1K 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 प्रत्येक उड्या. तर ह्यांचं दुकान आहे, ह्यांचं नाव जयेश माने. तर आता आम्ही रील काढून घेतो, थांबा जरा.